मागच्या वर्षी सुद्धा पाऊस चांगला झाला आणि त्यामुळे महाराष्ट्राची धरणं पूर्णपणे भरली. जून महिन्यामध्येच 40% धरणांमध्ये पाणी होतं. याही वर्षी पाऊस चांगला झाला. आणि सप्टेंबर महिन्याच्या शेवटीच धरण तुडुंब भरली. महाराष्ट्राची जशी धरणं भरली तशी कर्नाटकातली भरली, आंध्रातली, तेलंगणा आणि हे सगळं राज्य जे आहे हे गोदावरी वरती अवलंबून आहे. वरची धरणं जशी भरतात तशी दरवाजे खुले केले जातात, खालची धरणं भरली जातात. खालची धरणं भरली की त्याच्या खालची धरणांचं दरवाजे उघडले जातात. आणि मध्यंतरी मी सोलापूरला आलो होतो कोविडच्या कालावधीमध्येच. पालकमंत्री भरणेजी त्या बैठकीला होते आणि त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं होतं की दक्षता घेतली नाही तर सोलापूर शहराला त्रास होऊ शकतो, सोलापूर जिल्ह्याला त्रास होऊ शकतो. महाराष्ट्र शासनालाही विनंती केली होती की हे जे राज्य आहे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा आणि अमरावती यांची धरणातलं पाणी सोडण्याच्या संदर्भातलं एक कोऑर्डिनेशन कमिटी आहे अस्तित्वात, नाही असं नाही, पण तिला कार्यवाही करणं आणि प्रत्येक राज्याने त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे त्याला असणारा अधिकार देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज आपल्याला दिसतंय की ही कोऑर्डिनेशन कमिटी नसल्यामुळे धरणातलं पाणी नियंत्रितरित्याने जे सोडलं पाहिजे ते नियंत्रितरित्याने सोडल्या जात नाही. महाराष्ट्र अचानकपणे काही धरणातलं पाणी रिलीज करतो, जे शेती आणि नदीच्या किनाऱ्यावरती असणारी जी गावं आहेत आणि लो लाईन एरिया जो आहे त्यातल्या घरांना असणारा बाधा पोचते अशी असणारी परिस्थिती आहे. हे तंत्र सुद्धा असं आहे की पाणी एवढं सोडायचं की बाजूचं राज्य मोकळं जात नाही. याचाच अर्थ की नदीच्या पात्रामध्ये एवढं पाणी सोडायचं की ते असं आजूबाजूला पसरायला सुरुवात होईल. वरण पाऊस आणि हे पाऊस पाणी असं दोन्ही पसरायला सुरुवात होईल आणि त्याच्यातनं शेती आणि मी जसं म्हटलं की किनारपट्टी असणारी जी गावं आहेत त्या किनारपट्टीच्या गावांना असं प्रचंड मोठा फटका बसतो अशी परिस्थिती आहे. ही वेधशाळेने अगोदरच वॉर्न केलं होतं की नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस राहील अशी सध्याची परिस्थिती आहे, परंतु शासनाने कुठलंही यंत्रणा तयार केली नाही अशी असणारी परिस्थिती. पूरग्रस्त लोकांना अजूनही कुठलीही मदत पोचलेली नाही. एक खावटीचा प्रकार की ज्यांचं घर भिजलंय, धान्य भिजलंय, कपडे भिजले, सगळं भिजलेलं आहे किंवा शेतीमधलं सगळं नुकसान झालेलं आहे त्यांना सर खावटी म्हणते. आणि खावटी ही 5,000 वरती नसते. शासनाने ठरवायची असते की 2,000 द्यायचं, 2,500 द्यायचं, 3,000 द्यायचं, ते त्या कुटुंबाला देतात जेणेकरून त्याचं सगळं
अडकलेलं गाड जे आहे ती गाड चालवावं, काय का दुकानात जाऊन काहीतरी आणून खाऊन करणं असं चालतं, त्याच्यासाठी ती खावटी ती एक सिस्टम आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये की अन्नधान्य सगळं भिजलेले आहेत, कपडे भिजलेले आहेत, काही सांगावरती नाही आहे. तर अशा वेळी शासन 15-15 दिवस किंवा महिन्याभरात अन्नधान्य सगळं हे ताबडतोबी ते वाटप करतात. जुन्या काळामध्ये घासलेट वाटपही होत होत, पण आता गॅस सिलेंडर आले त्याच्यामुळे त्याची गरज नाही अशी परिस्थिती आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती नंतर मग शासन जे नुकसान झालेलं आहे, शेतीतलं नुकसान असेल, घरातलं नुकसान असेल, या संदर्भातलं असणारी घोषणा करते अशी असणारी परिस्थिती. माझ्याकडे आलेल्या माहितीप्रमाणे शासनाने जिल्हा कार्यालयात किती जनावर होऊन गेली, लहान मोठे किती घरा किती कुटुंबांच स्थलांतरित झाले याची माहिती, किती घर मोडकळीस आली डेप्युटीची पोस्टच नाहीये, त्याच्या फायनान्स मिनिस्टर आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जे टोलबा टोलबी चाललेलं आहे ते पहिल्यांदा थांबवा. याच्यामध्ये तिसरा एक फॅक्टर आलाय तो म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातून आम्ही आपण अजून मुख्यमंत्री आहोतच असंच त्यांचं कारभार चाललं. आकडा हा असताना 850 आहे आणि याच दरम्यान एकंदरीत स्थलांतरित केलेली कुटुंब यांची संख्या 8600 आहे. टोटल व्यक्ती ह्या जर धरल्या तर ह्या 32,000 व्यक्ती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री मी आवाहन केल्यानंतर येऊन भेटून गेले. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी एकाच जिल्ह्यामध्येच जाऊ नये, अजून अनेक जिल्हे हे पावसामुळे बाधित झालेले आहेत. मुख्यमंत्री जाणं म्हणजे एक दिलासा असतो. पूर्ण नुकसान हे कधीच शासनाला भरून देता येणार नाही, पण मुख्यमंत्र्यांची त्या त्या जिल्ह्याला भेट झाली तर शासन आपल्या बरोबर आहे, आपल्या पाठीशी आहे हा विश्वास तिथल्या शेतकऱ्याला आणि भूमी त्या दोघांनाही त्या ठिकाणी मिळतो अशी परिस्थिती आहे. म्हणून त्यांचा दौरा करावा. दुसरी गोष्ट आहे त्यांनी खावटी म्हणून 5,000 रुपये ताबडतोब दुष्काळग्रस्त म्हणजे ओला दुष्काळग्रस्त भागाला जाहीर करावी अशी माझी विनंती आहे. दुसरं जे रॅशन कार्ड वरती अन्नधान्य मिळते पण तेवढंच क्वांटिटी ठेवतो. अन्नधान्य कडधान्य तेल आणि साखर याच त्यांनी वाटप करावं, अनुदान म्हणून त्यांनी असं ते वाटप या पद्धतीने या ओल्या दुष्काळाने नदी पात्रात किंवा नदीच्या किनाऱ्यावरती असणाऱ्या गावांना किंवा इतर गावांना जो तडा गेलेला आहे, फटका बसलेला आहे,
त्याची तीव्रता टीव्हीवरनं दाखवण्यात आलेली नाही, वर्तमान वर्षातून दाखवण्यात आली. यामुळे मुख्यमंत्र्यांनी या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत या स्वयंसेवी संस्थांची बैठक बोलवून त्यांना विनंती करावी की त्यांनी जी गरीब कुटुंब आहेत, बाधित कुटुंब जे आहेत, त्यांच्या कपडे आणि वाहून गेलेली घरातली जी भांडी कुंडी आहे याच सोय करावी. आणि माझी खात्री आहे की या स्वयंसेवी संस्था हे मदत करतील. मी शहरातल्या असणाऱ्या जे शहरांमध्ये पाणी गेलं नाही किंवा त्यांना एवढा त्रास झालेला नाही त्या शहर सुद्धा असणाऱ्या माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा अशा तिने मदत आपापल्या संस्थेमार्फत या गावांना करावी अशी विनंती मी शहरवासियांना सुद्धा या ठिकाणी करतोय. शेवटची बाब म्हणजे बागायती शेती आहे, जिरायती शेती आहे आणि त्याच्याच बरोबर इतर शेती. एक ठरलेला महाराष्ट्राचा पॅटर्न आहे की आपण असा बागायती असेल तर एवढे हेक्टरी देतो. तीच सिस्टम किंवा त्याच्यापेक्षा चांगली सिस्टम ही मुख्यमंत्र्यांनी घोषित करावी की लागू झालेली आहे. मुख्यमंत्र्यांना माझी असणारी विनंती आहे केंद्राच्या डिझास्टर मॅनेजमेंट मधून ज्यावेळेस फंड येईल तो येईल तो त्यावेळेस येईल. पण आता महाराष्ट्राच्या तिजोरीतून लोकांना दाबवतो मदत द्यावी अशी असणारी विनंती हा टॅक्स पेयर्स मनी आहे, सर्वसामान्य जनतेचा. मला कुठेतरी वास येतोय की तीन पायाचं हे जे सरकार आहे त्याच्यामधलं एक पाय किंवा दोन पाय तिसऱ्या पायावरला दबाव टाकत आहे. कुठल्याही पद्धतीने मदत जाहीर करू नये आणि साखर कारखान्यांना पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला अनुदान जाहीर करायचे किंवा ओल्या दुष्काळातल्या लोकांना मदत न देता साखर कारखान्यांना मदत द्यायचं आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हात आकडला असा वंचित बहुजन आघाडीचा आरोप आहे. पूर्वी असं म्हटलं जात होत की पाण्याचा तुटवडा आहे आणि म्हणून सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा आम्ही पाणी देतो. आजही तेच चाललेलं आहे. आज सगळी धरणं भरलेली आहे, एक्सेस पाणी आहे. तीन ज्याला आपल्याला म्हणतात की शुद्धीकरणाची केंद्र आहे आणि तरीही महानगरपालिका आठ दिवसावरनं दोन दिवसावरती तीन दिवसावरती
पाणी देण्याची व्यवस्था करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. हा काम चुकारपणा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. घरगुती असणारी म्हणजे वस्त्या वस्त्यांमधली असणारी पाईपलाईन आहे असं नाहीये की पाईपलाईन नाही आहे. शुद्धीकरणाची केंद्र आहेत आपल्याकडे. कमिशनरने ठरवलं आणि वॉटर डिपार्टमेंटने महानगरपालिकेचे ठरवलं तर ते एक दिवसाआड पाणी पूर्णपणे देऊ शकतात. त्याचं नियोजन करावं लागेल, प्लॅनिंग करावं लागेल. नगरसेवकांना विश्वासात घेतलं तर ते शक्य आहे. ज्या नगरसेवकाच्या विभागामध्ये पाणी द्यायचं आहे त्याला टायमिंग जर कळवला की सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत तुमच्या विभागामध्ये एक दिवसाआड पाणी सोडल्या जाईल तर नगरसेवक ही बातमी आपल्या वार्डातल्या मतदारापर्यंत पोचवून 2 तासानंतर तिथं पाणी पुरवता येईल. माझ्या दृष्टीने काम चुकार आणि ही जबाबदारी कोण घेणार म्हणून नगरपालिकेचे अधिकारी काहीही उत्तर देतात अशी असणारी परिस्थिती आहे. पूर्वी पाणी नाही आपल्याकडं तेवढा कोटा नाही म्हणून सांगितलं जात होता. आज कोटाच कोटा अवेलेबल आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेचे कमिशनर जे आहेत त्यांनी असं याच्याकडे लक्ष घालावं आणि 8 दिवसाचं पाणी 1 दिवसावरती आणावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी त्या ठिकाणी करतो. शेवटचं या ठिकाणी October 25 बीड मधल्या भगवानगड पायथ्याशी ऊस तोड कामगारांचा त्यांच्याचबरोबर मुकादमाचा आणि उसाच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या बैलगाड्या यांची परिषद आम्ही बोलवलेली आहे. जाहीर मेळावा बोलवलेला आहे. याचं कारण 5 वर्षापूर्वी झालेला करारनामा मागच्या वर्षी संपला. या वर्षापासून नवीन करारनामा झाला पाहिजे. महागाई वाढलेली आहे. कोरोनाची परिस्थिती आहे. तेव्हा ऊसतोड कामगारांचा आरोग्याचा राहण्याचा विषय हा त्याच्यातला महत्वाचा आहे. जे कमिशन एजंट आहे त्यांना तुटपुजा कमिशन वरती आज लेबर पुरवावा लागतो अशी परिस्थिती आहे त्याच्या. आणि मागचे सगळे जे करारनामे झाले एका बाजूला सहकार क्षेत्रामध्ये सहकार वर्षी आणि दुसऱ्या बाजूला खासगी कारखाने उभे केलेले खासगी मालक खासगी मालक हे असणारं कामगारांचं प्रति